ठाणे गुन्हे शाखा घटक एकच्या पथकाने उत्तर प्रदेशातील एमडी ड्रग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त केली आहे. 24 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत पोलिसांनी आफताब मलाडा, जयनाथ यादव उर्फ कांचा, शेरबहादूर सिंग उर्फ अंकित, हुसेन सय्यद या चौघांना नालासोपारा येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 14 लाखांची एमडी क्रिस्टल पावडर जप्त केली होती. या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास केला असता त्यांनी ही ड्रग्स उत्तर प्रदेश येथून आणली असल्याची माहिती समजली आहे. त्यानुसार पोलिसांनी वाराणसी येथील भगवतीपूर गावात प्रदीप प्रजापती यांच्या घरातील एमडी ड्रग्स क्रिस्टल पावडर तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. त्या ठिकाणाहून पोलिसांनी अतुल सिंह व संतोष गुप्ता या दोघांना अटक केली आहे. ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील फॅक्टरीतून 2,64,50,000 रुपये किमतीचे 2,645 किलोग्राम एमडी क्रिस्टल पावडर, एमडी बनवण्यासाठी लागणारी रासायनिक द्रव्य पदार्थ, साधन सामग्री असा एकूण 27,87,17,902 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पुढील तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी सांगितले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय के युनिट 1 जो क्राइम युनिट 1 आहे उनके सीनियर पीआई दिलीप पाटील और उनके सहयोगी श्रीमती रूपाली पोल सहायक पुलिस निरीक्षक, इनको इन्फॉर्मेशन मिली कि कासारडोली के ज्यूरिडिक्शन में कोई आदमी एमडी बेचने के लिए आने वाला है. वो इन्फॉर्मेशन रूपाली पोल इन्होंने वर्कआउट की, वो आदमी को उन्होंने पकड़ा. उसके पास से जब पहले 15 ग्राम एमडी मिल गया तो उसके ऊपर गुना दाखिल किया गया. उस गुने के चौकसी में और कुछ लोगों के लीड मिल गए, उनको अरेस्ट करके अराउंड 481 ग्राम एमडी जब बरामद किया गया है. एमडी बनाने का कारखाना है, वहाँ के लोगों को लोकेट किया और वहाँ से एमडी 2 किलो 600 ग्राम के आसपास एमडी पाउडर, एमडी बनाने के लिए जो केमिकल्स लगते हैं वो केमिकल्स, और 2 आरोपी इनको अटक किया है वहाँ से. और ये जो पूरा मुद्देमाल जब्त किया है उसकी कीमत जो अराउंड है 27 करोड़ 64 लाख. ब्यूरो रिपोर्ट, बातमीपत्र.